नैना हा सिडकोच्या माध्यमातून राबवण्यात येणारा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नैना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्राच्या परिसराचा विकास हा सुशोध नियोजनबद्ध होण्यासाठी राज्य शासनाने सिडको महामंडळाची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या नैना क्षेत्राचा विकास TPS योजनांच्या माध्यमातून करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यासाठी शासनाने सद्यस्थितीमध्ये 23 गावांचा विकास हा 12 TPSच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यापैकी TPS क्रमांक 1 मधील 100% भूखंडाचे वाटप करण्यात येऊन त्या क्षेत्राचा विकास आणि पायाभूत सुविधांचा विकास पूर्ण झालेला आहे. सद्यस्थितीमध्ये TPS 2 मधील भूखंडाचे वाटपाची कार्यवाही आज राबवण्यात आली होती. त्यामध्ये आज जवळजवळ 92,000 स्क्वेअर मीटर भूखंडांचे वाटप आज प्रत्यक्ष जागेवर करण्यात आले आहे. त्यामुळे अशा प्रकारची कार्यवाही ही यापुढेही चालू राहणार आहे. जे नैना क्षेत्रामध्ये जी मूळ ओरिजिनल भूखंडधारक आहेत त्यांच्या विकासासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांचे महत्त्व आणि त्यांच्या मागण्या विचारात घेऊन त्यांच्याशी सुसंवाद करून यापुढेही अशी प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यामुळे नैनाला एक नवीन दिशा मिळेल अशी वाटते. आज जे भूखंडधारक जे ताबा घेण्यासाठी आलेले होते त्यांनी आज भूखंड वाटपाचं पोझिशन घेतलं आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं. त्यामुळे आज सर्व भूखंडधारक हे खुश होते. त्यामुळे त्यांचा वर्षानुवर्षे थांबलेला विकास हा नव्याने सुरुवात होईल ही त्यांची आशा आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.